आणि इथं संचय वाढण्यासाठी गुरुनी दिलेली जी मार्गक्रमण आहे तिचं नाव आहे शिकवण त्या शिकवणीचा ज्या वेळेला आपण अवडंबर करतो त्या शिकवणीकडे दुर्लक्ष करतो त्या शिकवणीचं उल्लंघन करतो त्या इथे सुद्धा एकदा तिथलं पुण्य संपलं की बाहेर जावं लागतं एका राजानं सांगितलं होतं की माझं राज्य हवं असेल तर चैत्र पाडव्याच्या दिवशी मी एका ठिकाणी बसून राहणार आहे जो मला पहिला येऊन भेटेल त्याला हे राज्य मिळेल आणि सगळी प्रजा आतमध्ये घुसली वेगळ्या प्रकारचे मंडप घातलेले होते त्या मंडपावर तुटून पडले ज्या जे ज्याचे ज्याचे शांभवी होते ज्याचे ज्याचे शौकीन होते तिथे तिथे तु। प्रत्येकजण तुटून पडला मग कोणाला हे पाहिजे होतं नाचगाणं पाहिजे तिथे पडले काहीजण काही जण कपड्यांमध्ये हाऊस खरेदीमध्ये हाऊस तिथे तुटून पडले काहीजण भोजन भाऊ तिथे पडले असे प्रत्येकजण कुठे ना कुठे अडकून पडले आणि जे इप्सित होत ज्याच्यासाठी हा राजवाड्याचा गेट उघडलेला होता महाद्वार वेशीची उघडलेली होती ते विसरले आणि ज्याच्यामध्ये इंटरेस्ट होता त्याच्यामध्ये अडकून पडले आपलं पण थोडस तसंच होतं आणि मग एकदा हे सगळं टायमिंग संपलं की राजा सांगतो की ठीक आहे टायमिंग संपलं सगळ्यांना हाकलून द्या का तर ह्या राज्य सांभाळण्याच्या लायकीचे हे नाहीत त्यांना हाकलून घातलं जातं अंगार दागिने असतात ते ओढून घेतले जातात कुणाचे त्याच्यामुळे कान फाटतात कुणाचं नाक फाटत तेव्हा मग सलोक्त ते मुक्ती तू हाकलून घातलं जातं आणि बाहेर पडतं पडावं लागतं तुमच्यासारखे काही समर्थप्रेमी ईश्वरप्रेमी गुरुप्रेमी लोक जे असतात ते पुढच्या वर्गात जातात तिला म्हणतात समीप मुक्ती त्याच्यावर कानिप महाराजांनी बरीचशी उदाहरणं दिली आणि मग गुरूंच्या जवळ गुरूंच्या लोकात सगळेच असतात पण गुरुंच्या जवळ जाण्याचा योग येतो काय येतो समीप मुक्ती कशी गुरुंजवळ कसं यायचं तर गुरुनी जी दिलेली कार्य असतात ती कार्य ज्यावेळी आपण करायला लागतो गुरु कार्याला झोकून देतो आणि गुरु कार्य करू लागतो तेव्हा आपोआपच जवळ येतात तुम्ही ज्यावेळी अशा सेवा घेता तर तुम्ही समीप मुक्तीच्या जवळ जाता आता ही सेवा मिळाली सोम्हाला जवळ जाता आलं की गर्व होता का म्हणा नाहीतर आपला पत्ता कट होत असतो जितकं पुण्य आहे तितका वेळ गुरु मुकाट्यानं सण करत असतात कारण तिथे त्या पदावर गेलो मुक्तीजवळ गेलो की आपल्याला बराचसा गर्व तर तुला काय विचारायचं माझं थेट स्वामींशी डायरेक्ट वशील आहे गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा ही संकल्पना निघून गेलेली असते आणि गुरुना आपण कॅप्चर केलेला आहे असा एक समज असतो गुरुंचा जसं समुद्राच्या तळाची खोली कळत नाही तसा गुरुंचा कधीच तिथेच आपण फसतो म्हणून गुरूंचा कधी माप काढायचा प्रयत्न करायचा नाही उंची किती आहे परमात्म्याला कधी शोधता येत नाही ना गुरुला आपण परमात्मा म्हणतो तर ती उंची किती खोल आहे हे कळत नाही आणि तिथे जो असा माप काढायला गेलेला असतो त्याला अशी काय किक बसते की तो समीपते सलोक्तेत तर राहिला पाहिजे ना तर सलोक बाहेरच डायरेक्ट इथे जपायचं असत जवळ येण्याचा मार्ग काय तर गुरुना जे आवडतं गुरुना जी गुरूंची कार्य आहेत गुरुंची ध्येय धोरणं जी आहेत ती जोर आबवणार आहे तो पटकन जवळ येणार कारण गुरुजवळ गरीब श्रीमंत नाही त्याला जशी श्रद्धा तसे त्याला फळ त्याचे मिळत असे गुरु कसा असतो गरीब श्रीमंत स्त्री पुरुष हा भेदभाव नसतो जात पात तर नसतच नसतो तुम्ही मुसलमानात का हिंदू आहात ख्रिश्चन आहात आणखीन कोण हा इथे संबंधच नाही जात पात ना कोई जो हरिका भजन करे वो हरी हरिका होई त्यामुळे इथे जातीपातीचा तर काहीच संबंध येत नाही राजकारणाचा तर काहीच संबंध येत नाही इथे समीप येण्यासाठी एकच संधी असते म्हणजे गुरुनी जे आपल्यावर जबाबदारी सोपवलेली असते गुरु तुम्ही जे वावरत असताना तुमच्या प्रत्येक गोष्टीवर कृतीवर हालचालीवर क्षमतेवर बारकाईनं लक्ष ठेवून असतात की हा काय करू शकतो याला काय दिलं पाहिजे का ते दिल्यानंतर गुरुनी दिलेली जी जबाबदारी असते ती निष्ठेनं निभावणं आणि प्रामाण प्रामाणिकपणे ती करणं हे महत्त्वाचं असतं